स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गृह विभागातर्फे मित्रांनो एक महत्त्वाचं पत्र अडकीने मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलं आहे। तुम्ही डेट बघा मित्रांनो, 1/7/2023 हे पत्र अडकीने आलेलं आहे, लेटेस्ट पत्र आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, हे जो पत्र आलेलं आहे तर हे पत्र खास करून सीपी मुंबई पोलीस भरतीबाबत आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई पोलीस भरतीमध्ये जो काही घोळ झालेला आहे त्याबाबत मित्रांनो यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, सीपी मुंबईची डॉक्युमेंट एव्हिएशनबाबत तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती कळणार आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जॉईनिंग कधी मिळणार याविषयी तुम्हाला संपूर्ण गायडन्स केली जाणार आहे। तर अतिशय महत्त्वाचं पत्र मित्रांनो गृह विभागातर्फे अडकीने आलेलं आहे। संपूर्ण पत्र तुम्हाला बघायचं आहे, यामध्ये काय महत्त्वाची माहिती दिली हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। पण सर्वात अगोदर व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्वांनी तत्काळ या व्हिडिओला तसं लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही। चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व विद्यार्थ्यांनी आताच खाली लाल बटणावर क्लिक करा, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे। म्हणून एकही विद्यार्थी चुकता कामा नये, सर्वांनी आताच खाली लाल बटणावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे, कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आहे। म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा मित्रांनो, यामध्ये विषय असा आहे पोलीस शिपाई। नंतर मित्रांनो बघा, पोलीस शिपाई चालक भरती परीक्षेमध्ये मागील 2 वर्षामध्ये नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांची माहिती मित्रांनो पाठवण्याबाबत हे पत्र आलेलं आहे। आता मित्रांनो, मागील 2 वर्षामध्ये जे काडीकीने गुन्ह्याचे काडीकी मित्रांनो नोंदवले आहेत, तर त्या गुन्ह्यांच्या अडीकीने माहिती मागवली आहे। आता विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारे, तर बघा, मुंबई पोलीस स्थापनेवरील पोलीस शिपाई यांच्या 7076 आणि पोलीस शिपाई चालक यांच्या 994 रिक्त पदांसाठी भरती 2021 प्रक्रिया राबवण्यात येत आहे। सदर भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेच्या टप्प्यामध्ये काही उमेदवारांनी आक्षेपाई अडकीने वर्तन केल्याचं निर्देशनास आलेलं आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती की लेखी परीक्षेमध्ये जो काही घोळ झालेला आहे त्यावर त्या अडकीने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यांच्या मित्रांनो विरुद्ध कायदेशीर अडकीने कारवाई करण्याचे कामकाज सुरू आहे। तुम्ही बघू शकता जे काही कायदेशीर कारवाई त्या अडकीने सुरू आहे। तसेच मुंबई पोलीस आस्थापनेवरील भरती प्रक्रियेमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवारांनी इतर आस्थापनेमधील भरती प्रक्रियेमध्ये गैरवर्तन केले असल्याची अडकीने शक्यता आहे, असंही त्यांना अडकीने डाऊट आहे। यास्तव मित्रांनो आपणास विनंती करण्यात येते की आपल्या स्थापनेवरील मागील 2 भरती वर्षांमध्ये पोलीस शिपाई चालक भरतीमध्ये ज्या उमेदवारांनी गैरप्रकार केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कारवाई केली गेली आहे अशा उमेदवारांबद्दल सविस्तर माहिती ईमेल जी दिले यावर अडकीने पाठवण्यात समितींना सूचित करावे। म्हणजेच मित्रांनो, ह्या ईमेलवर संपूर्ण माहिती मागवली आहे। यावरून तुमच्या लक्षामध्ये येईल की जसे की मित्रांनो सीपी मुंबई पोलीस भरतीमध्ये जो काही घोळ झालेला आहे त्यांच्या अडकीने कारवाई सुरू आहे, प्लस म्हणजे मित्रांनो इतर जे काही तुम्हाला सर्वांना माहिती इतर ठिकाणी जर अशा प्रकारे गैरप्रकार झालेला असेल तर त्या अडकीने जे काही आरोपी असतील दोषी असतील त्यांच्या अडकीने गुन्हे नोंदवण्यात आले असतील तर त्यांची माहिती अडकीने आम्हाला पाठवा, जेणेकरून त्यांची माहिती चेक केली जाईल आणि या पोलीस भरतीमध्ये जे काही उमेदवार ते आणि ते विद्यार्थी सेम होते का, किंवा मित्रांनो त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी गैरप्रकार केला होता त्याच विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्येसुद्धा गैरप्रकार केला होता का हे चेक केलं जाईल। आणि नंतरच मित्र तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, म्हणजेच मित्रांनो संपूर्ण कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जे काही आरोपी असतील त्यांच्यावर ठिकाणी कारवाई करून तुमच्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुरुवात होईल, असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो की तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरच होणार आहे, संपूर्ण ठिकाणी कारवाई कायदेशीरपर्यंत चालू आहे, तुम्ही बघू शकता। तर अतिशय महत्त्वाचं मित्रांनो हे पत्र आहे, तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो। तेजस्वी सातपुते मॅडमच्या किमतीवर सिग्नेचर तुम्हाला पाहायला मिळत आहे। तर अतिशय महत्त्वाचे मित्रांनो हे पत्र होतं, संपूर्ण पत्र आपण बघितलेलं आहे। लवकरच तुमच्या तारीख मित्रांनो सीपी मुंबईच्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू होणार आहे, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला सर्व गायडन्स फ्रीमध्ये केलं जाईल। आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर सर्व अपडेट्स फ्रीमध्ये हवे असतील तर आत्ताच खाली लाल बटणावर क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे। आणखी एक तुम्हाला सूचना द्यायची ती बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तडकीने महत्त्वाची सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो सचिंद कोरंदसर लिखित पोलीस भरती मराठी व्याकरण हे पुस्तक मित्रांनो मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलं आहे विजयवेद पब्लिकेशन पुणे यांच्यातर्फे। जर विद्यार्थी मित्र तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही मार्केटमध्ये कोणत्याही स्टोरवरती जा, कोणत्याही दुकानावरती जा, त्या ठिकाणी पुस्तकाचं नाव सांगा, लेखकाचं नाव सांगा, विजयवेद पब्लिकेशन सांगा, तुम्हाला इझिली हे पुस्तक मिळून जाईल। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता, चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता। जर तुम्हाला पुस्तकाविषयी संपूर्ण माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्यानंतर बघा आणखी एक महत्त्वाचं पुस्तक मित्रांनो विजयपद पब्लिकेशन पुणे यांच्यातर्फे लॉन्च करण्यात आले आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच। यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका मिळणार आहे, प्लस 2023 तुमची जी पोलीस भरती झाली त्या लेटेस्ट प्रश्नपत्रिकेसुद्धा देखील समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे। जर मित्रांनो तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही मार्केटमध्ये जाऊ शकता, कोणत्या स्टोरवरती जा, कोणत्याही दुकानावरती जा, त्या ठिकाणी पुस्तकाचं नाव सांगा, लेखकाचं नाव सांगा, विजयपद पब्लिकेशन सांगा, तुम्हाला इझिली हे पुस्तक मिळून जाईल। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता, चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता। पुस्तकाविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हा व्हिडिओ आवडला
असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.